आपण काय बघणार आहोत, क्लोज टेस्ट एक ते पाच, म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच असे प्रश्न राहणार आहे क्लोज टेस्टवर. क्लोज टेस्ट हा कॉम्प्रिहेन्शनचाच एक भाग आहे, तो नव्हे तो पॅरेग्राफच आहे. एकतर सरळ सरळ पॅरेग्राफ असेल किंवा मग असे क्लोज टेस्ट असेल किंवा मग पॅराजम्बल असेल, हे तिन्ही गोष्टी पॅरेग्राफच्याच आहे, ठीक आहे ना. बघा, इन द फॉलोइंग पॅसेज सम वर्ड्स हॅव बीन डिलिटेड, रीड द पॅसेज केअरफुली अँड सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आपण आय बी पी एस इंग्लिशची टेस्ट सीरीजसुद्धा लॉन्च करतो आहे, याची फी राहणार आहे 300 रुपये त्याची फी राहील, ठीक आहे. आणि उद्या तर लॉन्चिंग ऑफर राहील तुम्हाला 200 रुपयामध्ये. त्यासोबतच जे आपले इतर कोर्सेस आहेत, कोणते आहे कोर्सेस, मराठी कोर्स आहे, तसा इंग्लिश पण कोर्स आहे, तो टेक्निकलचा कोर्स आहे मराठीचा, हे तिन्ही कोर्सेस 600-600 यांची प्राईज आहे, ठीक आहे ना. तर यांची ऑफरमध्ये 400 रुपये ठेवलेली आहे आपण. आणि आय बी पी एस मराठी टेस्ट सिरीज, आय बी पी एस इंग्लिश टेस्ट सिरीज ही लॉन्च झालेली आहे, ही होणार आहे देवळच्या दिवशी. यांची फी आहे 300 रुपये, आपण देणार आहोत 200 रुपये. कधी? दिवाळीच्या दिवशी सकाळी 6 वाजतापासून तर रात्री 12 पर्यंत, नंतर मग ऑफर कधीच मिळणार नाही, ठीक आहे. हे असं असतं सगळं क्लोज टेस्ट, तुम्हाला आता बऱ्यापैकी माहीत झालं असेलच. द ब्रिटिश किंग चार्ल्स वन, ब्रिटिश किंग, किंग हा ब्रिटिश किंग, राजा चार्ल्स वन हॅड, ब्रिटिश किंग चार्लस, किंग आहे तो, हां समजून घ्या, चार्ल्स एक हॅड काय पाहिजे, ओन पाहिजे, इनहेरिटेड म्हणजे बाबाकडून वारसा हक्कानुसार मिळालेले होते, डिव्हाइज किंवा जेनेटिक किंवा शोन असं लागणार नाही, तर इनहेरिटेड लागेल. इनहेरिटेड म्हणजे काय, बाबाकडून किंवा आपल्या पालकांकडून, आपल्या पूर्वजांकडून आपल्याला मिळालेलं. तर किंग ब्रिटिश, द ब्रिटिश किंग चार्ल्स वन हॅड इनहेरिटेड अ व्हेरी डिफिकल्ट फायनान्शियल सिच्युएशन फ्रॉम हिज फादर. तो जरी किंग असला, राजा असला, पण तरीही त्याच्या बाबाकडून त्याला अ व्हेरी डिफिकल्ट फायनान्शियल सिच्युएशन भेटलेली होती. म्हणजे त्याला म्हणजे तो गरीब होता, ॲक्च्युली तो गरीब नव्हता, परंतु फायनान्शियल सिच्युएशन जी होती ना ती थोडीशी नाजूक होती. म्हणजे एकदम तो गरीब होता, खाण्याची वाणी असं नाही, परंतु जे असायला पाहिजे राजाजवळ तर अधिकार नसेल किंवा पैसा नसेल, कुठेतरी त्याचा पैसा त्याच्या बाबाने घातलेला असेल, ठीक आहे ना, या पद्धतीचं. फ्रॉम हिज फादर हिज पिरियड सॉ अ व्हेरी हाय रेट ऑफ इन्फ्लेशन. त्याच्या पिरियडने त्याने व्हेरी हाय ऑफ इन्फ्लेशन म्हणजे महागाई किंवा बढती वाढीव दर खूप पाहिलेले होते, ठीक आहे ना. आणि म्हणून ही वॉन्टेड टू रेज मनी. बघा काय, ही वॉन्टेड टू रेज मनी. रेज अप्रेज ब्रिंग लिफ्ट का मेड. बघा रेजचा अर्थ काय होतो, रेज म्हणजे वाढवणे, अप्रेज म्हणजे खालून वर उचलणे, लिफ्ट देणे, अप्रेज करणे, ठीक आहे ना. पण त्याला काय करायचं होतं, ही म्हणजे कोण तो चार्ल्स वन, ही वॉन्टेड टू रेज मनी. रेज ब्रिंग मनी का नाही, लिफ्ट मनी का नाही, मेड मनी का नाही. मेड म्हणजे पैसे, मेड मेक करणं म्हणजे बनवणे म्हणजे काय होते, पैसा कमावणे होते, ठीक आहे ना. लिफ्ट होऊ शकत नाही, पैसा आणणे कुठून नाही, अपराईज पण नाही, ही रेज अपराईज पण नाही, रेज, ठीक आहे ना. ही वॉन्टेड टू रेज मनी, त्याला पैसे वाढवायचे होते. देअरफॉर आणि म्हणून ही काय, ही व्हेंचर त्यांना जॉब टाकला का त्यांना, नाही, ही स्टार्टेड, ही कंटिन्यूड तर होऊ शकत नाही, ही अपियर स्टार्ट तर होऊ शकणार नाही, कारण पास्ट टेन्सचं वाक्य आहे. देअरफॉर ही स्टार्टेड क्रिएटिंग द टायटल ऑफ बॅरोनेट हा जो प्रकार आहे, सरंजामशाह असतात ना, जहागीरदार वगैरे, त्यांच्या खालची पोस्ट, सब पोस्ट, ठीक आहे ना. तर त्याने काय केलं, त्याला पैसा वाढवायचा होता, पैसा बनवायचा होता, म्हणून त्याने काय केलं, देअरफॉर ही स्टार्टेड क्रिएटिंग द टायटल ऑफ बॅरोनेट अँड सेलिंग इट कोणाला देईल, तो जहागीरदाराच्या खालचं पद कोणाला देईल, रिसोर्सफुलला, ॲप्लुएंटला, की हेल्दीला, की वेल्दीला, का पुअर पीपलला, नाही, वेल्दी पीपल, वेल्दी कॅन्डिडेट्स,
म्हणजे काय होतं, ब्रिटिश राजा जो चार्ल्स वन होता त्याला त्याच्या बाबाकडून डिफिकल्ट फायनान्शियल सिच्युएशन भेटली होती, आणि मग त्यानं खूपच महागाई वगैरे पाहिली. ही वॉन्टेड टू रेज मनी, नंतर त्याला पैसा वाढवायचा होता. देअरफॉर ही स्टार्टेड क्रिएटिंग द टायटल ऑफ बॅरोनेट. म्हणजे त्याने काय केलं, एक टायटल तयार केलं. टायटल म्हणजे काय, एक पद तयार केलं. ही पद आपण चांगल्या श्रीमंत लोकांना देऊ, श्रीमंत म्हणजे वेल्दी, वेल्दी ठीक आहे ना, वेल्दी डी वेल्दी पी वेल्दी वेल्दी कॅन्डिडेटला देऊ. हाउएव्हर असे असून सुद्धा हिज डिसिजन वॉज काय बाय द ब्रिटिश पार्लमेंट बॅनिश्ड, रिजेक्टेड, अनएक्सेप्टेड. रिजेक्टेड, रिजेक्टेड बरोबर आहे. म्हणजे असे असून सुद्धा द हिज डिसिजन वॉज रिजेक्टेड, हिज डिसिजन वॉज रिजेक्टेड बाय द ब्रिटिश पार्लमेंट. तिथे जरी तो राजा असला पण खाली पार्लमेंट आहेच ना, ठीक आहे ना. आता आपला आपलं काय राष्ट्रपती राष्ट्रपती असतो, खाली पार्लमेंट आहेच ना, ठीक आहे ना. तो जरी राजा असला ते तेव्हाचे राजे होऊन गेले, आता काय नावापुरते, ठीक आहे ना. म्हणून पार्लमेंटने काय केलं, ते खालीच केलं, ते रिजेक्टेड केलं, ठीक आहे ना. म्हणजे एकचं उत्तर बी आहे, दोनचं उत्तर रेज म्हणजे हा रेज आहे ए आहे, तीनचं उत्तर स्टार्टेड म्हणजे बी आहे, चारचं उत्तर तिकडे वेल्दी आहे डी, आणि पाचचं उत्तर आहे बी रिजेक्टेड. हे झाले पाच प्रश्न, ठीक आहे.